व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी नाका परिसरामध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि याच बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीवर आहे। सध्या कोगनोळी नाका या परिसरामध्ये हा दूध गंगेचा पूल आहे आणि या दूध गंगेच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या बाजूला महाराष्ट्र पोलिसांची हद्द आहे आणि या बाजूला कर्नाटक पोलिसांची हद्द आहे। या हद्दीवर आज सकाळपासूनच पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। शिवसेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सध्या बेळगाव बंदीचे आदेश काढलेले आहेत। त्यामुळे त्या या सर्व नेत्यांसह महाराष्ट्रातून इतर कार्यकर्ते या मेळाव्याला जाऊ नये यासाठी दूधगंगा हा जो नदीचा पूल आहे या पुलावर हा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। या परिसरामध्ये बेळगावमधून कर्नाटक राज्य सरकारचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोगनोळी, बेळगाव।